नमस्कार, संवाद लाईव्ह टीव्हीमध्ये आपलं स्वागत. आपल्या भागातील महत्त्वाच्या अचूक आणि परिपूर्ण बातम्यांसाठी आमच्या संवाद लाईव्ह टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि लेटेस्ट अपडेट्ससाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. आता वळूयात आजच्या बातमीकडे. एकेकाळी बोललं जायचं की महाराष्ट्राचा बिहार झालाय, आता बिहारची कायदा आणि सुव्यवस्था नितीश कुमार यांनी चांगली केली आहे, मात्र आता महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था वाईट झाली की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे असलेल्या गृह खात्यावर आणि पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढलेत. उद्धव ठाकरे यांनी 25 एप्रिल रोजी केडगाव हत्याकांडात मारले गेलेले संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील भाजप सरकार निकम्म असून या नामर्द हल्लेखोरांवर कारवाई झालीच पाहिजे, तसेच राज्याला वेगळ्या गृहमंत्र्याची गरज असल्याचंही ठाकरे यावेळी म्हणाले. देशामध्येच एकूण विचित्र वातावरण निर्माण झालेलं आहे आणि खास करून मी इथे आल्यानंतर कार्यकर्त्यांशी भेटलो, बोललो, कुटुंबियांना भेटलो आणि एकूण जे ह्या नगरमधलं चित्र ज्याची माहिती मला आधी मिळाली होती आणि माझ्यासमोर जे सांगितलं गेलं, वर्णन केलं गेलं, ते पाहिल्यानंतर मला असं वाटतं जे इथले स्थानिक पत्रकार आणि नागरिक असतील, तुम्ही स्वतः साक्षीदार आहात त्याला. आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्रामध्ये हे जे काही सगळं चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन सत्तेवर आलेलं सरकार मोगलाई पोचते की काय, असंच एकूण वातावरण आहे. आणि मग शिवरायाचा अपमान करणारा छिंदम, त्याची अवलाद, बाजूच्या जिल्ह्यामध्ये सीमेवरती लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांचा अपमान करणारी परिचारिकची अवलाद आणि इथे दिवसाढवळ्या गुंडागर्दी करणारे, ह्यांना घेऊन जर का सत्ता स्थापन केली जात असेल आणि केली गेली असेल, गुंडांना बेलाशक पक्षात घ्या, काही करा आणि सत्ता स्थापन करा, हाच जर का मूलमंत्र घेऊन सत्ता स्थापली गेली असेल तर मग मला असं वाटतं की महाराष्ट्रालाच काय, देशाला चांगले दिवस हे सत्ताधारी आणू शकणार नाही. आणि मग आमच्या मंत्र्यांनी जर का त्यांचा अधिकार दाखवला, जसं माझ्या बाजूला आता दीपक केसरकर आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी जर का त्यांचा अधिकार वापरला तर त्या मंत्र्यांच्या, आपल्या सहकारी मंत्र्यांच्या अधिकाराबद्दलच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे मुख्यमंत्री असतील तर मला असं वाटतं सरकार हे निकम्म आहे. एकूण एक दिलासा मी या तमाम जनतेला आणि सैनिकांना देऊ इच्छितो, त्याच्यासाठी मी इथे आलो, की ही जी काही गुंडागर्दी आहे ही गुंडागर्दी शिवसैनिकाचा अजून हात उठलेला नाही. कारण शिवसेना प्रमुखांची जी आम्हाला शिकवण आहे की एक तर स्वतःहून कोणावरती हात उगारू नका, पण कोणी जर का अंगावर हात उगारला तर तो जागेवर ठेवू नका, त्याची अंमलबजावणीची सुरुवात जर का आम्ही केली तर मग हे जे कोणी नामर्द हल्लेखोर आहेत, नामर्द आहेत हे, जर असेल तर समोरासमोर त्यांनी येऊन लढायला पाहिजे. एकट्या दुकट्याला भेट त्याला गाठून गोळ्या घालून तेही कमी पडते काय म्हणून त्याचा गळा चिरून त्याची हत्या केली गेली, हे नामर्दाची अवलाद आहे, ही काय मर्दाची अवलाद नाही. तर या नामर्दाच्या अवलादीला आम्ही महाराष्ट्रामध्ये ठेचून टाकू. आणि मुख्यमंत्र्यांना मी जाहीर आवाहन करतो आहे की गृहमंत्री वेगळा असावा अशी आमची पहिल्यापासूनची मागणी आहे. कारण आपण महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात फार व्यस्त असता आणि विकास करत असताना सर्वसामान्य माता भगिनी बांधव यांच्या आक्रोशाकडे लक्ष द्यायला आपल्याला वेळ नाही आहे, म्हणून या खात्याला वेगळा गृहमंत्री ताबडतोबीन द्यायला पाहिजे. आणि एकूणच हा जो काही तपास चाललेला आहे हा तपास निपक्षपातीपणाने व्हायला पाहिजे. कारण एक गोष्ट माझ्या लक्षात आलेली आहे की तपास यंत्रणासुद्धा ही कोणत्या तरी दबावाखाली आहे. खरं म्हटलं तर ज्या शिवसैनिकांनी एक उद्रेक व्यक्त केला त्या शेकडो शिवसैनिकांवरती गुन्हे दाखल झाले, पण आरोपीला पोलीस स्टेशनवरती हल्ला करून सोडवणारे आमदार करडिले यांना मात्र त्याच्यामध्ये जेवढ्या गांभीर्याने दखल घेऊन अटक करायला पाहिजे होती, अटक झाली पण ते काल जामिनावरती सुटले. पोलीस स्टेशनवरती हल्ला करून आरोपीला सोडून आणणं म्हणजे जणू काही ह्या महाराष्ट्रामध्ये एकेकाळी बोललं जायचं की हा महाराष्ट्र एका बिहार झालेला आहे. आता बिहारची कायदा सुव्यवस्था नितीश कुमारनी चांगली केली असेल, एवढी या महाराष्ट्राची वाईट झाली की काय. आणि अशा आमदाराला पाठीशी सत्ताधारी जर का घालत असतील
तर मग ते वाले आणि वाल्मिकी, उगाच वाल्मिकींचा अपमान त्यांनी करू नये. वाल्मिकींचा त्यांचा नाव घेण्याचा अधिकार, हे जे कोणी वाले असतील, हे वाले म्हणजे धंदेवाले आहेत, हे वाल्या नाही आहेत. आणि अशा लोकांना जर का ते पाठीशी घालणार असेल तर मग आम्हाला शिवसेनेला दुर्दैवाने मी म्हणतो आहे, जर मग कायदा हातात घेऊन त्याचा प्रतिकार करण्याची वेळ आली तर तो आम्हाला करावा लागेल आणि इथल्या जनतेला, माता भगिनींना दिलासा द्यावा लागेल. आणि म्हणून मला असं वाटतं की पहिल्या प्रथम तपास व्यवस्थित झाला पाहिजे. कृष्णप्रकाशसारखे अधिकारी, मी आता मुख्यमंत्र्यांना तेच सांगणार आहे की आता त्यांची रँकिंग काय झाली, वरती आणखीन पदोन्नती मिळाली असेल नसेल हा भाग वेगळा, पण असे अधिकारी आणून इथला हा तपास केला गेला पाहिजे. कारण अनेक ठिकाणी साक्ष द्यायलासुद्धा लोकं पुढे यायला तयार नाही आहेत. अनेक ठिकाणी साक्षीदार जे आहेत त्यांच्यावरती दडपण येत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर हा नगर जिल्हा राहणार असेल तर मग आम्हाला इथे येऊन ठाण मांडून बसावं लागेल आणि गुंडागर्दी मोडून काढावी लागेल. हे जे काही आरोपी पकडले जात आहेत, हे आरोपी अजूनही पूर्ण जेवढे काही आरोपी आहेत ते काही पकडले गेलेले नाहीत, फक्त किती 20 जणांना अटक झालेली आहे. पोलीस स्टेशनवरती हल्ला किती जणांनी केलेला आहे? 500 आसपास. त्याच्यात काय CCTV बैठी काय कॅमेरे आहेत की नाही तुमच्याकडे? यंत्रणा म्हणजे महाराष्ट्राची प्रगती जी आहे ती प्रगती बघितल्यानंतर CCTV कॅमेरे जर लागले असतील तर त्या कॅमेऱ्यातले जे काय फुटेज आहे ते तुम्ही घेऊन त्याच्यातले चेहरे ओळखून अटक करू शकता की नाही? अटक केल्यानंतर व्यवस्थित त्यांचे जबाब नोंदवून त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले जाणार आहेत की नाही? आणि म्हणून माझी अशी मागणी आहे, मी त्या कुटुंबियांना भेटलो, त्यांची एकच मागणी आहे की निकम साहेब, उज्ज्वल निकम साहेबांनी ही जबाबदारी घ्यावी. मी स्वतः निकम साहेबांना फोन करून विनंती केलेली आहे आणि मला खात्री आहे ते स्वतः ही केस घेतील आणि जे गुन्हेगार आहेत त्यांना कोणती दया माया क्षमा, कारण ज्या पद्धतीने हत्या झालेली आहे ती बघितल्यानंतर दया माया क्षमा दाखवण्याच्या लायकीचे गुन्हेगार नाहीत. ते कोणी असले तर ते जे मारेकरी आहेत ते तर फासावर लटकले पाहिजेतच, पण त्यांना सुपारी देणारे आणि ते सूत्रधार जे आहेत ते कोणी कोणतेही असतील, कोणत्याही पक्षात असतील, ते सुद्धा फासावर लटकलेच पाहिजे. सत्ताधारी पक्षात असले तरीसुद्धा ते फासावरती लटकलेच पाहिजेत. आणि त्याच्यासाठी जसं मी म्हटलं की कृष्णप्रकाश यांच्यासारखे अधिकारी, त्यांच्याकडे ही केस दिली गेली पाहिजे. उज्ज्वल निकम साहेबांकडे ही केस दिली गेली पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट त्याची एक निर्मिती केली गेली पाहिजे. आणि एकूणच शिवरायाचं नाव घेऊन सत्ता मिळवल्यानंतर शिवरायाच्या त्या काळामध्ये माता भगिनींच्या कुंकवाला कधी असा धक्का लागला गेला नव्हता. जो कोणी त्यांच्यावरती अत्याचार करेल किंवा गुंडागर्दी करेल त्याचा मुलाइजा न ठेवता तिथल्या तिथे त्याला शासन व्हायचं. एक तर शिवरायाचं नाव घेतल्यानंतर या गुंडागर्दीचा बंदोबस्त करा, नाहीतर यापुढे शिवरायाचं नाव घेऊ नका. हीच माझी मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे. आपण कुटुंबियांना आर्थिक आधार देऊ. कुटुंबियांना मी काय, हा एक शेवटी एक कर्तव्य आमचं आहेच, कारण ते शिवसैनिक आमचे होते, त्यांचं कुटुंब शिवसेनेचं आहे. त्या कुटुंबाला आम्ही वारावरती सोडणार नाही. त्या कुटुंबाची, दोन्ही कुटुंबाची पूर्ण जबाबदारी शिवसेनेने घेतलेली आहे. काय ते बघितल्यानंतर, आपणही बघितलं असाल, ती मुलं लहान मुलं आहेत, तर त्या सगळ्यांची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे आणि त्यांना संपूर्ण ताकद आणि संपूर्ण आधार हा शिवसेनेचा आहे. निरोगी आयुष्यासाठी शानदार सुरुवात करा, सामील व्हा रांजणगाव मॅरेथॉन मध्ये. आर्यम धारीवाल फाउंडेशन, महागणपती फाउंडेशन आयोजित रांजणगाव मॅरेथॉन 2018, 5 किलोमीटर आणि 10 किलोमीटर, दिनांक 1 मे 2018 रोजी, वेळ सकाळी 6 वाजता. रांजणगाव मॅरेथॉन मध्ये सहभागी व्हा आणि जिंका हजारोंची बक्षिसे. सामाजिक एकता आणि समानतेचा संदेश देणाऱ्या रांजणगाव मॅरेथॉन मध्ये हजारोंच्या संख्येने सहभागी व्हा. मॅरेथॉन साठी उरले आता फक्त काहीच दिवस. नाव नोंदणीसाठी आजच संपर्क करा. मोबाईल नंबर 95 95 68 96 96 96 04 32 42 42, 95 45 07 96 96. स्थळ राजमुद्रा चौक, रांजणगाव MIDC, रांजणगाव गणपती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. संवाद लाइव्ह TV, आपला विश्वास, आपलं चॅनल.